छान अशा नारळाच्या वड्या, खायला सुद्धा ह्या खूप सुंदर लागतात। कलर पण यांचा बघू शकता अगदी सेम जशा बाहेर मिळतात, कधी तुम्ही खाल्ल्या असतील बाहेरच्या तर तशा ह्या नारळाच्या वड्या। आणि ह्या सहज फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस टिकतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही खाऊ शकता। इतक्या ह्या सुंदर लागतात नारळाच्या वड्या। मी अशा ह्या डब्यात भरून ठेवलेल्या आहेत। नमस्कार, आरके किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण ओल्या नारळाच्या वड्या बघतोय आणि या घरी कशा बनवायच्या ते आज आपण बघणार आहोत, ओल्या नारळाच्या वड्या। तर त्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतलं आहे पटकन दाखवते। इथे मी ओला नारळ घेतलेला आहे, हा बघा, हे मी 2 नारळ घेतलेले आहेत। फोडून असंच फोडायचं आहे जेणेकरून त्याचे असे 2 भाग झाले पाहिजेत, म्हणजे आपल्याला वेळेवर त्याला छान बारीक करून घ्यायचं आहे, खाऊन घ्यायचं आहे, त्यामुळे असे शक्यतो असंच झाले पाहिजेत 2 भाग। त्याच्यानंतर इथे 2 नारळांसाठी मी एक मोठी वाटी भरून साखर घेतलेली आहे। एका नारळासाठी अर्धी वाटी अशाप्रमाणे मी 2 नारळांसाठी एक मोठी वाटी भरून साखर घेतली आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणात गोड आवडत असेल तर तुम्ही एका नारळाला एक वाटी घेऊ शकता, पण ते प्रमाण थोडंसं जास्त गोड होईल आणि आम्हाला पण जास्त गोड आवडत नाही, म्हणून मग मी 2 नारळांना एक वाटी भरून साखर घेतलेली आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे, मी घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथे एक छोटासा कप मी दूध घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथे थोडीशी सुंठ पावडर आहे आणि थोडीशी वेलची पावडर आहे फ्लेवर छान येण्यासाठी। तर आता आपण सुरुवात करूया। माझ्याकडे या ठिकाणी वेळी आहे, त्या वेळीवर मी बारीक करून घेणार आहे। हे वेळीचं जे पुढचा भाग जो असतो त्याच्यावर ह्या खोबऱ्याला आपण खोबऱ्याच्या वाटीला छान खाऊन घेणार आहोत। मी तुम्हाला दाखवते, आता आपण सुरुवात करूया। हे बघा, ही नारळाची वाटी घेतलेली मी, त्याची हिला असं आडवं धरायचं आहे आणि असं हे खोबरं जे आहे ते असं बारीक करायला सुरुवात करायची। इथे बघू शकता तुम्ही, हे बघा, तुमच्याकडे जर वेळी नसेल तर तुम्ही मिक्सरला देखील याला खोबऱ्याला तुकडे करून बारीक करून घेऊ शकता। हे बघा, आता या ठिकाणी हे झालेले आपलं हे जे आहे, आपण जास्त आता जर त्याला करत गेलो ना तर ते हे काळा भाग जो आहे ना तो पूर्ण येईल त्याच्यामध्ये आणि तो आपल्याला नको आहे। तर हे तुम्ही भाजीसाठी वगैरे काढून भाजीसाठी वापरू शकता, हे असंच ठेवायचं आहे, आपल्याला हे नको आहे। छान पांढऱ्याशुभ्र वड्या झाल्या पाहिजेत म्हणून मी ते नाही घेणार आहे। आणि परत सगळ्या साईडून अशीच आपल्याला गोल 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 फिरवत ह्याला असं छान खोबऱ्याला बारीक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपलं हे जे खोबरं आहे ते सगळं हे बघा छान असं खवलेलं आहे मी वेळीवर, मस्त झालेलं आहे, पांढरं पांढरं शुभ्र दिसतं आहे। आणि या ठिकाणी मी इथे कढईसुद्धा गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की आपलं हे जे खोबरं आहे ते आपण ॲड करूया। खोबरं ॲड करून घेतलं आहे, ही जी साखर आहे ती पण आपण आता लगेचच ॲड करूया याच्यावर। मिक्स करूया याला सगळ्या साईडून। गॅस आता फक्त 2 मिनटं मीडियम ठेवायचं आहे याला मिक्स करेपर्यंत, आणि हे छान सगळं गरम पण झालं पाहिजे। आता या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि हे कंटिन्यू ढवळत राहायचं आहे। याने काय होईल, आपला हा जो वड्यांचा जो कलर आहे तो आपल्याला पूर्ण पांढराच ठेवायचा आहे, पांढराच हवा आहे। हे खोबरं आणि साखरचे जे मिश्रण आहे ते आपल्याला अजिबात लाल नाही करायचं, त्यामुळे याचा कलर ॲज इट इज असाच पांढरा राहिला पाहिजे आणि आपल्या वड्यासुद्धा दिसायला त्या सुंदर दिसल्या पाहिजेत, पांढऱ्या शुभ्र। त्याच्यामुळे आपल्याला हे कंटिन्यू हलवायचं आहे आणि बारीक गॅसवरच करायचं आहे, अजिबात गॅस मोठा करायचा नाहीतर हे मिश्रण पूर्ण लाल होईल किंवा मग खाली करपेल, त्याच्यामुळे बिलकुल याला
गॅसला मोठं नाही करायचं. याला वेळ लागू शकतो तुम्हाला, पण याला बारीक गॅसवरच करायचं आहे कंटिन्यू. आणि या ठिकाणी एक 5 ते 10 मिनटं झाल्यावर आपण हे जे दूध आहे ते याच्यामध्ये ॲड करूया, म्हणजे आपल्या वड्यांचा जो कलर आहे तो पण छान पांढरा शुभ्र राहील आणि हे सगळं एकजीव व्हायला मदत होईल दुधामुळे. आता ह्याला परत कंटिन्यू आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे. कोणी कोणी याच्यामध्ये दूध ॲड नाही करत, तर तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल. या ठिकाणी आपलं हे जे दूध आणि साखरचे साखर आहे ती पूर्ण सुकत आलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे. आणि मिश्रण अजूनही पांढरं शुभ्र आहे छान. त्याला आपल्याला पूर्ण सुक्क करून घ्यायचं आहे, अगदी ड्राय करून घ्यायचं आहे, पण बारीक फ्लेमवरच. आणि जेव्हा हे मिश्रण चांगलं ड्राय व्हायला सुरुवात होईल, सुक्क व्हायला सुरुवात होईल, तेव्हा ते खाली लागायची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे त्यावेळेला तर तुम्हाला कंटिन्यू हलवायचं आहे, अजिबात खाली लागून नाही द्यायचं आहे. बघा, हे पूर्ण आता सुक्क व्हायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे हे पटकन खाली लागण्याची शक्यता असते. म्हणून आपण कंटिन्यू ह्याला मिक्स करत राहूया. हे मिश्रण आपलं छान सुक्क होत आलेलं आहे, बऱ्यापैकी ड्राय होत आलं आहे. ह्याच्यामध्ये वेलची पावडर आणि सुंठ पावडर आपण ॲड करूया. वेलची पावडर थोडीशी आणि वास छान येईल, सुगंध छान येईल. आणि थोडीशी सुंठ पावडर. आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया एकदा छान. आणि हे मिश्रण पण बऱ्यापैकी सुक्कं होत आलेलं आहे, तुम्ही बघू शकता लागलेलं नाही आहे हे कुठेच. हे बघा, अजिबात हे लाल नाही झालेलं कुठूनच. आणि ह्याला 1 मिनिटभर आपण इथे असंच ठेवूया. आणि ह्या ठिकाणी माझ्याकडे एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे मी, तर याच्यावर मी हलकंसं तूप लावून घेणार आहे. तुम्ही तूप किंवा डालडा काहीही लावू शकता, फक्त तेल नका लावू, नाही तर तेलाचा जो कच्चा फ्लेवर आहे किंवा वास आहे तो लागू शकतो वड्यांना. म्हणून तेल नका लावू, तूप किंवा डालडा काही लावू शकता. आणि याच्यावर छान आपण पसरून घेऊया हे ताटाला, छान ग्रीस करून घेऊया तुपाने. आणि इथे गॅस बंद केला आहे मी आता. आणि हे जे आहे मिश्रण ते आता आपण ताटात काढून घेऊया फटाफट. याला पसरूया सगळ्या साईडून. आता या ठिकाणी आपलं पसरलेलं आहे, आपण याला हाताने छान असं प्रेस करत जाऊया. गरम आहे म्हणून थोडं थोडं हाताने किंवा मग कलथ्याने पण करू शकता, पण मला हाताने जरा इझी वाटतं म्हणून मी करून घेते. आणि मी हाताला थोडंसं, मगाशी तुपाचाच होता माझा हात. आणि ह्याला असं छान सगळीकडनं पसरून घेऊया, म्हणजे याच्या वड्या पडायला मदत होईल छान. गरम आहे थोडंसं. छान थापून घेऊया. आणि मी पूर्ण थापून घेतलेलं आहे. आता आपण लगेचच याच्या वड्या पाडून घेऊया, कारण की थंड झाल्यानंतर त्या पडणार नाही. म्हणून आता आपण लगेच याच्या याला वड्या पाडून घेऊया सुरीने. हे बघा, असं कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं आकार पाहिजे, त्रिकोणी त्रिकोणी चौकोनी तसं तुम्ही करून घेऊ शकता ह्याला कट. हे बघा, हे बघा, आता मी ह्या चौकोनी अशा मस्त वड्या करून घेतलेल्या आहेत. ह्याला मी 15 मिनटं जरा थंड होऊन देणार आहे. आता 15 मिनटं झालेले आहेत, वड्या पण थंड झाल्यात आपल्या. आता आपण सुरीच्या मदतीने काढून घेऊया. मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, तुम्ही काढलेली आहे वडी, बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली वडी झालेली आहे. कलरसुद्धा चेंज नाही झाला त्याचा अजिबात,
आणि जशी आपण बाहेर विकत मिळते खातो तशीच झालेली आहे ही। तर ही मी तुम्हाला अजून काढून दाखवते, हे बघा ते सगळं काढून घेते मी। या ठिकाणी या आपल्या वड्या मी अशा बाऊलमध्ये काढलेल्या आहेत। या ठिकाणी ह्या वड्या काढून झालेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही, दिसायला पण खूप सुंदर दिसतात, खायला पण ह्या खूप सुंदर लागतात। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली माझ्यासोबत नक्की हा अनुभव शेअर करा। साध्या सोप्या ट्रिक आणि टिप्स जर तुम्ही वापराल ना तर तुमचे वडेसुद्धा घरच्या घरी अशी छान होऊ शकते। तर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सर्वांसोबत शेअर करा आणि लाईक करा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।